नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी रसोईमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत व्हेज मंचुरियन। चला तर मग पाहूयात व्हेज मंचुरियन घरच्या घरी आपल्याला कसं बनवता येईल ते। पण त्याआधी सबस्क्राईब करा मराठी रसोईला आणि क्लिक करा बेल आयकॉन नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी। व्हेज मंचुरियन म्हटलं की मंचुरियन बॉल्स बनवण्यासाठी आपण कोबी वापरतो आणि अजून घरामध्ये अवेलेबल असतील त्या भाज्याही आपण वापरू शकतो। पण मार्केटमध्ये जे किंवा स्ट्रीट स्टाईल जे आपण म्हणतो मंचुरियन आहे ते फक्त आणि फक्त कोबीपासूनच बनवतात। म्हणजे जे मंचुरियन बॉल्स आहेत ते फक्त कोबी वापरूनच बनवतात। तर आजही आपण तेच त्याच प्रकारे मंचुरियन बॉल्स बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एक कोबी घेतला आहे जो की आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचा आहे। तर साधारण ह्याचं मेजरमेंट जे आहे ते 2 कप आहे। 2 कप इथे मी खिसून घेतलेला कोबी आहे। त्याच्यामध्ये चवीपुरतं म्हणजेच 1 चमचा मीठ ॲड केलं आहे। 1 चमचा मी इथं जिंजर गार्लिक पेस्ट ॲड केली आहे। थोडासा गरम मसाला साधारण 1 चमचा आणि इथे 2 चमचे मी लाल तिखट वापरला आहे। आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि प्रत्येक कोबीमध्ये ज्याप्रमाणे वॉटर कंटेंट आहे त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये पीठ मिक्स करावं लागतो ह्याचे बॉल्स बनवण्यासाठी। तर थोडं पीठ मिक्स करायचं आहे। तर सर्वात आधी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा इथे ॲड करून हे पुन्हा एकदा मळून घेत आहे। हे व्यवस्थित एकजीव करायचं आहे। जे पण मिश्रण आपण हे घेतोय त्यामध्ये थोडं मळून झाल्यानंतर पुन्हा एकदा 1 चमचा मी कॉर्नफ्लॉवर ॲड केलं आणि 1 चमचा मैदा ॲड केला आहे। तर लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही पीठ ॲड करता हे सेम रेशिओमध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे। म्हणजे आता किती पीठ लागेल हे तर त्या कोबीच्या टेक्स्चरवरच समजेल आणि त्याचं जे पाणी आहे कोबीमध्ये त्यानुसारच ह्याच्यामध्ये आपल्याला पीठ ॲड करायचं आहे। तर इथे मी अजून एकदा 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा ॲड करते। साधारण इथं टोटल मी जे पीठ वापरलं आहे ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 3 चमचे मैदा अशा प्रमाणात वापरला आहे। तर पाहू शकता हे जे कोबीचं पीठ आहे ते व्यवस्थित घट्ट झालं आहे, जेणेकरून आपण ह्याचे मंचुरियन बॉल्स बनवू शकतो। आता याचे छोटे छोटे मंचुरियन बॉल्स बनवून घ्यायचे आहेत। आता मंचुरियन बॉल्सचा जो आकार आहे तो तुम्ही तुमच्या मनाने ठरवू शकता की तो तुम्हाला मोठा हवा आहे की छोटा हवा आहे। पण साधारण मी जे मंचुरियन बॉल्स बनवले आहेत ते साधारण ह्या साईजचे आहेत। आता आपले सगळे बॉल्स बनवून झाले आहेत अशा पद्धतीने। आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे। मंचुरियन बॉल फ्राय करण्यासाठी इथे मी आधी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे आणि ते जास्त गरम न होताच त्याच वेळेस ह्याच्यामध्ये आपल्याला हे मंचुरियन बॉल्स ॲड करायचे आहेत। ज्यावेळेस आपण मंचुरियन बॉल्स ॲड करतो तेल जास्त तापलेलं नसायला हवं। जर तापलेलं तेल असेल तर ते करपून जातील आणि आतून कच्चे राहतील। आपल्याला हे बॉल्स 2 फ्राय करायचे आहेत। म्हणजेच एकदा हे फ्राय करून झाले की ते थंड करायचे आहेत आणि त्यानंतर परत एकदा हे गरम तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। त्याच्याने हे जे बॉल्स आहेत ते क्रिस्पी होतील आणि आतूनही व्यवस्थित शिजतील। आता पाहू शकता जे आपले बॉल्स आहेत ते व्यवस्थित फ्राय होत आले आहेत। आता आपण हे 2 करून काढून घेऊयात। आता पुन्हा एकदा तेल गरम झालेलं आहे आणि जे बॉल्स आपण फ्राय करून झाले होते ते थंड झाले होते। आता हे आपण पुन्हा एकदा फ्राय करून घेतोय। हे पण आपण पुन्हा एकदा प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपल्याला हे फ्राय करण्यासाठी म्हणजेच त्याचा मसाला किंवा ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते घेतोय। पुन्हा एकदा इथे कढई गरम करत ठेवली आहे मी आणि त्याच्यामध्ये साधारण 2 चमचे मी तेल ॲड केलं आहे। तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये चिरलेला आपल्याला लसूण टाकायचा आहे। एकदम बारीक चिरून लसूण घ्यायचा आहे।
साधारण 30 सेकंद लागतील हा लसूण व्यवस्थित परतण्यासाठी, जेणेकरून ह्याचा जो रॉ स्मेल असतो तो निघून जाईल. लसूण परतून झाला की त्यामध्ये उभ्या चिरलेल्या मिरच्या आणि चिरलेला कांदा ॲड करून आपण पुन्हा एकदा 30 सेकंदांसाठी हे हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे. थोडं परतून झालं की त्यामध्ये आपण कॅप्सिकम ॲड केलंय. शिमला मिरची तर मी बारीक चिरून ॲड केली आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि ब्लॅक पेपर ॲड करून हे आपण पुन्हा एकदा परतून घेऊया. आता इथे साधारण 1 टेबलस्पून मी टोमॅटो केचप ॲड केलाय. हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून सोया सॉस ॲड करतोय. आता ह्याच्यामध्ये प्रत्येकी 1 चमचा ग्रीन चिली सॉस आणि 1 चमचा रेड चिली सॉस ॲड केलाय. आता इथे मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून हे मिश्रण बनवून ठेवलं आहे. हे मिश्रण आपल्याला जे आपण सॉस आत्ता बनवतोय त्या सॉसमध्ये ॲड करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये 1 कप पाणी ॲड करते मी इथे. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये जी कॉर्नफ्लॉवर पेस्ट आहे ती आपण ह्याच्यात ॲड करूया. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच वेळेस आपण जे मंचुरियन बॉल्स बनवले आहेत ते सगळे ह्याच्यात ॲड करून हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तोपर्यंत परतायचं आहे जोपर्यंत हा जो सॉस आपण बनवला आहे तो व्यवस्थित मंचुरियनला कोट होत नाही. तर पाहू शकता झटपट अशी आपली मंचुरियन रेसिपी रेडी आहे. ह्याच्यामध्ये अगदी लिमिटेड इन्ग्रेडियंट वापरले आहेत. आत्ता तुम्ही क्वारंटाईनच्या दिवसामध्ये घरच्या घरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. इथं गार्निशिंगसाठी मी थोडासा स्प्रिंग ऑनियन टाकून किंवा कांद्याची पात टाकून परतून घेत आहे. आणि आता आपल्याला हे सर्व करायचं आहे. चला तर आता आपण हे सर्व करून घेऊयात. तर मित्रांनो, तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.